खाद्यजत्रेमध्ये आज आपण बनवतो आहे अळकुळी, म्हणजेच अरवीची मस्त मसालेदार अशी भाजी। ही चटपटी भाजी किंवा ॲज अ स्टार्टर तुम्ही ह्याला खाऊ शकतात। मराठीमध्ये ह्याला अळकुळी म्हणतात किंवा अरवी म्हटलं जातं। जे अळूची पानं असतात त्याच्या खालचा हा कंद आहे। वजनावरी 250 ग्रॅम मी घेतलेल्या आहेत अळकुळी। याला स्वच्छ धुवायचं आहे आपल्याला, खूप माती असते याला। धुवून झाल्यानंतर आपण ह्याला कुकरमध्येच उकडून घेणार आहोत। जसं रेग्युलर आपण कुकर लावतो त्याच पद्धतीने आपल्याला कुकर लावायचा आहे। स्वच्छ धुवून घ्या। एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। बटाटे ज्या पद्धतीने शिजवले जातात त्याच पद्धतीने 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला ह्याच्या काढायच्या आहेत। कुकरला जर पटापट शिट्ट्या होत असतील तर 1-5 ते 6 शिट्ट्या काढा। शिजून झाल्यानंतर बघा, पाण्यामधून आपल्याला ही अळकुळी काढून घ्यायची आहे आणि पाणी पूर्णपणे फेकून द्यायचं आहे। थोडंसं थंड करा आणि त्याची सालं आपण पूर्णपणे काढून घेणार आहोत। हे थोडेसे चिकट असतात, खूप वेळा हे खाजरे पण असतात, म्हणजे खाल्ल्यानंतर घशाला खवखव खाज असं येऊ शकते। पण अळकुळीचे गुणधर्म खूप आहेत। ही अतिशय थंड आहे। ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे किंवा ज्यांच्या बॉडीमध्ये खूप जास्त हीट आहे त्यांच्यासाठी अळकुळी ही थंड प्रकृतीची आहे। त्याच्यामुळे ज्यांना मूळव्याध असेल त्यांच्याकडे अतिशय चांगली आहे। शिजून घेतल्यानंतर सालं काढली आहेत आणि ह्याचे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत त्याचे गोल गोल असे मी काप करून घेतलेत। जसे आपण बटाटे कापतो त्याच पद्धतीने कापून घ्यायचे आहेत। थोडीशी चिकट असते जर असं वाटलं की हाताला खूप जास्त चिकटते तर थोडंसं तेल सुरीला आणि हाताला लावून घ्या आणि मग कापा। व्यवस्थित जर ती शिजली असेल तर जास्त चिकट होत नाही किंवा जास्त चिकट लागत नाही। सगळे पूर्णपणे कापून झाल्यानंतर आपण ह्याच्यासाठी एक चटपटीत मसाला बनवणार आहोत। रेग्युलर घरात ज्या पद्धतीचे मसाले असतात तेच मसाले इथे आपण वापरणार आहोत। त्याच्यामुळे सगळे आधी कापून घेऊया आणि त्याच्यानंतर मसाला दाखवत आहे। इथे सुरुवातीला घेतलेलं आहे मीठ, अंदाजाने मीठ घ्या। मी इथे 1 टेबलस्पून भरून मीठ घेतलेलं आहे। 1/2 किलो माझी अरवी होती। त्याच्यामध्ये ॲड केले सुरुवातीला 1 टेबलस्पून धन्याची पावडर, 1 टेबलस्पून घातले मी काश्मीरी चिली पावडर, 1 टीस्पून तिखट लाल मिरची घेतलेली आहे, जिरं पावडर घातलेलं आहे 1/2 टीस्पून, चाट मसाला 1/2 टीस्पून आणि आमचूर पावडर 1 टेबलस्पून हे सुद्धा ॲड केले। जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल किंवा चाट मसाला नसेल तर इथे 1 अख्खं लिंब यूज करा। लिंबाचा रस घातल्यामुळे मी जसं मगाशी सांगितलं की खूप वेळा ती खाजते तर खाजणार नाही। पॅन गरम केलेला आहे, ह्याच्यामुळे साधारण 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त आहे, तुम्ही हवं असेल तर तेल कमी घेतलं तरीसुद्धा चालेल। सुरुवातीला 1 टीस्पून इतकं जिरं घातलं आहे, 1/2 टीस्पून हिंग घातली आहे। फोडणी झाल्यानंतर हे जे शिजलेल्या अरवी होत्या त्या आपल्याला थोडं मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे। मी मुद्दाम स्टीलची इथे कढई घेतली आहे कारण हा जो मसाला खाली कढई चिकटतो ना तो नंतर खायला अप्रतिम लागतो। तुम्ही हवं असेल तर नॉनस्टिक कढई घेतली तरीसुद्धा चालेल। परतून घ्यायची आहे आपल्याला मीडियम किंवा हाय फ्लेमवरती। 5 मिनटं परतल्याने ह्याच्यातला जो चिकटपणा असतो ना तो थोडासा कमी होतो, त्यामुळे नक्की परतून घ्या। आणि परतत असताना थोडंसं गॅसची फ्लेम जी आहे ही मीडियम किंवा फास्टवर ठेवा। परतून झाल्यानंतर आपण जो मसाला तयार केला होता तो यामध्ये आपल्याला टाकायचा आहे। जर तुम्हाला साजूक तूप आवडत असेल तर तुपामध्ये केलं तर ही भाजी अप्रतिम लागते। थोडेसे परतून झाल्यानंतर आपण जे सुके मसाले घेतले होते ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचेत। सुके मसाल्यांचं प्रमाण जे मी तुम्हाला सांगितलं आहे त्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकतात। जर गरम मसाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये गरम मसाला घातलात तरीसुद्धा चालेल। बघा, पॅनला थोडंसं चिकटलेलं आहे, अरवी व्यवस्थित परतून झालेली आहे, याचा कलर स्लाइट चेंज झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दिसत आहे पण थोडासा गोल्डन कलर त्याच्यावरती आलेला आहे। आता सगळे सुके मसाले जे आपण एकत्र केले होते ते वरतून टाकलेत। मसाले टाकल्यानंतर आपण त्याला एक वाफ देणार आहोत 5 मिनटं एवढी। चटपटीत खायला अप्रतिम असे हे अळकुळी लागते। जर तुम्हाला आमचे खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉनला क्लिक करा। वरतून कोथिंबीर टाकून गार्निशिंग केले। चटपटीत भाजी किंवा स्टार्टरचा अप्रतिम प्रकार आहे।